नमस्कार, कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर घरात भाजीला काही नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल, तर हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला नाश्त्याची रेसिपी एकदा तरी नक्की बनवून बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एका पॅनमध्ये 1 चम्मच तेल घेतलं आहे. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये 1/2 चमचा मी जिरं घालून घेतलं आहे आणि बारीक चिरलेलं लसूण घातलं आहे. सोबतच मी थोडंसं किसून घेतलेलं अदरक घेतलं आहे. फक्त आपण याला 1 मिनटं असं फिरवून घेणार आहोत. खूप जास्त आपल्याला याला डार्क करायचं नाही आहे. तर बघू शकता, 1 मिनटं याला मी छान असं परतून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा. तर मी या पद्धतीने पातळ पातळ असे लांब लांब कांदे कापून घेतले. तर 3 मिडियम साईजचे कांदे घेतले होते, तर या पद्धतीने कापून घेतले. तर कांद्यांना पण आपल्याला खूप जास्त म्हणजे शिजवायचं नाही आहे, खूप जास्त डार्क करायचं नाही आहे. तर बघू शकता मस्त असे हे हलके हलके ट्रान्सल्युसंट झाले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला कांदा शिजवायचा आहे. तर आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत. तर 1/2 चमचा लाल तिखट घेतलं आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा मी इथे धने पावडर घेतलं आहे आणि 1/2 चमचा मी इथे जिरे पावडर घेतलं आहे. सोबतच मी इथे चाट मसाला घेते आहे, म्हणजे मस्त असं चटपटी टेस्ट लागेल याची. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ मी आता घातलेलं नाही आहे, आधी हे मिक्स करून घेऊ, नंतर आपण याच्यामध्ये मीठ घालूया. नाहीतर जो हे कांद्याचा मसाला आहे तो खूप जास्त असा चिपचिपा होईल. तर आता बघू शकता हे छान असं मिक्स झालं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि परत एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मी इथे गॅसचा फ्लेम बंद करून देते. आता हा जो मसाला आहे तो छान असा थंड करून घ्यायचा आहे. तर जोपर्यंत हा थंड होतो आहे आपण दुसरं काम करून घेऊया. तर एका बाउलमध्ये मी इथे गव्हाचं पीठ घेते. तर कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. आणि याच्यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा तीळ. थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे, तर हातावर या पद्धतीने कुचकुरून टाकूया. सोबतच थोडीशी मी ते कसुरी मेथी घालते, मस्त स्वाद लागतो याचा. आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. फक्त 1 चमचा आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. आणि आता हे सगळं छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर जसं आपण चपातीला पीठ मळतो तसंच मळायचं आहे. थोडं घट्ट असलं तरीही चालेल. तर बघू शकता या पद्धतीने मळून झालं आहे. तर आता आपण याचे असे छोटे छोटे पेढे बनवून घेणार आहोत. तर या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथे काही बनवून घेतलेले आहे. आणि जो आपण कांद्याचा मसाला बनवला होता तो सुद्धा मस्त असा थंड झालेला आहे. तर याला आपण आता साईडला ठेवून घेऊया. आणि जो आपण गोळा बनवून घेतला आहे त्याचा एक एक पेढा घेऊन या पद्धतीने छोटे छोटे आकाराचे आपण या पद्धतीने लाटून घेणार आहोत. तर जसं आपण पुरी बनवतो तसंच लाटून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण आता हा जो कांद्याचा मसाला आहे तो आपण याच्यामध्ये फिल करून घेणार आहोत. तर या पद्धतीने आता वरचा जो भाग आहे तो आपण काढून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे लाटू सुद्धा शकता, म्हणजे जसं तुम्हाला जर पराठा बनवायचा असेल तर लाटू शकता. तर आपण हे असंच हलकं हलकं फक्त मी बेलन लावून घेतलं आहे याला, खूप जास्त फिरवायचं नाही आहे. आणि आता परत एक मी बनवून दाखवते. तर हा आपण लाटणार नाही आहोत, हातानेच आपण थोडंसं प्रेस करून घेणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा, सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर या पद्धतीने सगळे हे बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथे फक्त हाताने असं प्रेस करून घेते. तर याच पद्धतीने मी इथे 4 असे बनवून घेतलेले आहे. तर आता आपण याला स्टीम करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक इडलीचं वरचं जे पात्र असतं ते घेतलं आहे. याला फक्त थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे आपण बनवून घेतलेले पीसेस आहेत ते याच्यामध्ये ठेवायचे आहे. तर आपण याला कमी गॅसवर छान आता स्टीम करून घेणार आहोत. तर मी इथे एका पॅनमध्ये एक रिंग ठेवला आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तर 1/2 ग्लास इथे मी पाणी घालून घेते. तर आता आपण याच्यामध्ये हे स्टीम करायला ठेवून देऊया. तर याला आता झाकून ठेवून देऊया. 7 ते 8 मिनटं आपण लो फ्लेमवरच याला छान असं स्टीम करून घ्यायचं आहे. तर बघू शकता 7 ते 8 मिनटं झालेले आहेत आणि मस्त हे स्टीम झालेलं आहे. तर बघून घेऊया आता. तर हे मस्त शिजलं जातं. तर तुम्ही हे असंच सुद्धा खाऊ शकता, खायला खूप छान लागते. तर मी इथे याला हलकंसं फ्राय करणार आहे जेणेकरून हे थोडंसं क्रिस्पी होईल. तर खूप जास्त तळायचं नाही आहे, फक्त आपण थोडंसं तेल घालून याला फ्राय करणार आहोत. तर बघू शकता हे इझिली निघतं आहे, म्हणजे असं चिकटत वगैरे नाही. तर आता आपण एका पॅनमध्ये 1 चमच तेल घालून घेतलं आहे, थोडंसं याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायचं आहे. आणि बारीक चिरलेला मी ते कढीपत्ता घेतला आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि जे आपण बनवलेले आहेत ते याच्यामध्ये या पद्धतीने ठेवून घ्यायचे.
आणि मस्त याला आलटून पलटून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त असे क्रिस्पी बनतील. तर बघू शकता या पद्धतीने आलटून पलटून मस्त गोल्डन कलर येतपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त याला कलर आलेला आहे आणि खायला खूप मस्त लागते. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर बघू शकता दिसायला किती मस्त दिसतंय, तर खायला पण खूप छान लागते. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.